मी पपई आणले, तुला हवाय का? हो पपई खातो ना. आणि नंतर काय काय मिसळ पाव आहे का? बरं मिसळ पाव. अरे मिसळ पाव का खातो? हा दाढी न करता आला मग काहीतरी पाचव्या रांगेनंतर त्याचं काही कळत नाही ग. हे हा वाक्य बोलला मेकअप रूम मध्ये. आमचा एक को ऍक्टर राज, तो पण दोन तीन दिवस दाढी न करता आला. म्हटलं तू का दाढी का केली आहेस? नाही ते पाचव्या. अरे त्याचं जाऊ दे, त्याच्यासारखं तुम्ही वागू नका. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. 1/3 च्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. सगळ्याच भागांमध्ये मी तुमचं मनापासूनच स्वागत करतो, पण आज मनापासूनचं स्वागत हे फारच मनापासून येत आहे. त्याचं कारण काय आहे? काही गोष्टीनं ह्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. आई म्हणलं की बाबा येतं, आंबा म्हणलं की हापूस येतं, सचिन म्हणलं की विनोद कांबळी येतो, गावस्कर म्हणलं की अजून काहीतरी येतं. असं गोष्टी जोडलेल्या असतात आणि तो विजोड कधी होऊ शकत नाही. तसं मराठी रंगभूमीवरती एक अशी जोडी आहे जी जोडी कायम जोडी म्हणून पाहायला इतकी मजा येते, एवढा आनंद मिळतो. आणि ती जोडी म्हणजे कविता लाड मेढेकर आणि प्रशांत दामले. तर या जोडीचं फार मनापासून स्वागत. थँक्यू. सरांचं स्वागत करायची आज काही गरज नाही, कारण त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हे म्हणजे ज्या बटूची मुंज आहे त्यालाच अरे या 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 म्हणण्यासाठी. पण जोडीने आल्यामुळे तुमच्या दोघांचंही फार मनापासून स्वागत. थँक्यू संकर्ष. कार्यक्रमात पुढे जाऊया, पण त्याआधी तिसरी घंटा असून मी तुमच्या हाताने द्या, कारण तुम्ही पाहुणे आहात. कसं हे झालं की आमचा आपला फील येतोय तुम्हाला माहिती. हो चला चला आता तिसरा प्रयोग सुरू करूया. प्रयोग सुरू करायचा आहे मला जे गाणं तुमच्यासाठी सरांनी म्हणलंच पाहिजे त्या गाण्याने. किती वेळा ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. बाकी सगळं स्टेजवर. पुढचं गाणं ऐकायचं असेल तर प्रयोग बघा. पुढचा प्रयोग आहे आमचा. प्रशांत लगेच जाहिरात पण करेल. बाकी सगळे स्टेजवर. हे ऐकू चालू नाही मला असं ऐकवलं की इतने पैसे मी इतना दिले. किती वेळा खरंच किती वेळा गायलं तुमच्यासाठी गाणं? खूप वेळा. खूप वेळा म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट आधीचे साडेआठशे. त्याच्यानंतर 150 गेले की म्हणजे 1000 तिकडे झाले. आणि आता एक 520 वगैरे 1500 वेळा. कधी झाली तुमची पहिली भेट प्रशांत दामलेंची? पहिली भेट मला आठवत. पहिली भेट सांगायचं का आपण ते नाटकाबद्दल? मी ज्यांचं नाटक नाही म्हटलं. कुठलं? प्रियतमारी. प्रियतमारी. सो मी जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली, सुंदर मी होणार हे माझं पहिलं नाटक, अर्थात प्रशांत दामले तेव्हाही मोठा स्टारच होता. आणि म्हणजे सॉलिड असं मस्त खूप धो प्रयोग करणारा विक्रमवीर वगैरे असाच होता. त्याच्या बरोबर मला एक नाटक विचारलं गेलं होतं रत्नाकर मतकरींचं प्रियतमा. आणि पण अगेन माझा ऍटिट्यूड असा होता की प्रशांतची जरी मी फॅन होते तेव्हाही असं नव्हतं की मला मी करिअरच्या बाबतीत अशी काही नव्हते की मला आता करिअर करायचं. इन द सेन्स एक नाटक झालं होतं की दोन नाटकं झाली होती आणि हे नाटक विचारलं जेव्हा प्रियतमा तेव्हा मला नाही आवडलं ते नाटक पहिल्या वाचनात. आता ते वाचन म्हणजे झालं होतं मतकरींच्या घरी, सुयोगचं नाटक, प्रशांत दामलेच्या ऑपोजिट. तर मला आठवतं सुधीर भट आमचे प्रोड्युसर चिडले होते काय म्हणजे तिला आवडत नाही म्हणजे काय जाऊ दे. विजय केंकरे म्हणाला की नाही नसेल आवडलं. आणि विजयला म्हटलं विजय मला खरंच नाही आवडलं. तर तो म्हणाला ठीक आहे हरकत नाही नको करूस काही प्रॉब्लेम नाही आवडलं. तर नाही आवडलं त्याला काहीच करू शकत नाही. सो प्रशांतची आणि माझी पहिली भेट तशी जी झाली ती हो मतकरी अश्विनी मुळगुंने केलं. हो अश्विनी मुळगुंने केलं होतं ते नाटक राईट. पण तरी शूट जेव्हा ते केलं तेव्हा पुन्हा मी केलं. वा किती छान. पण मग ह्याच्यासोबतच काम करत करत मैत्री पण तुमची झाली. जेव्हा तुम्हाला हे पहिल्यांदा भेटले किंवा नवीन नवीन तुम्ही पाहायला लागला तेव्हा तुम्हाला असा एक अंदाज होता की 12,500 प्रयोगांचा एक हे विक्रम असा होईल? नाही असं काहीच माहित वाटलं नव्हतं. म्हणजे आता माझं पहिलं नाटक प्रशांत बरोबरचं म्हणजे 4 दिवस प्रेमाचे. 4 दिवस प्रेमाचे मध्ये जेव्हा मला प्रशांत बरोबर विचारलं होतं मला आठवतं तेव्हाही मी म्हणत होते नको नको मला नाही जमणार कारण प्रशांत दामले आणि अरुण नलावडे आणि सविता प्रभूणे त्यांच्यावर मला काय येणार आहे. कारण मी खरंच नवीन होते त्यावेळेला आणि वामन केंद्रे डिरेक्टर होते आणि त्यांनी कन्व्हिन्स केलं म्हणून म्हणाले मी म्हणते म्हणाले मी म्हणेन तेवढं ऐकायचं तू करशील ना. तर म्हटलं हो करेन असं म्हणून मी ते नाटक केलं. तेव्हा प्रशांत बरोबर तालमी करताना असं थोडंसं ते एक टेन्शन होतं की बापरे म्हणजे तर हा कसं काय कसं काम करतो ह्याच्याबरोबर आपण कसे दिसणार आहोत आपण काय करणार काहीच माहिती नाही. आपल्याला जे वामन सांगतील ते ऐकायचं.
अर्थात त्यावेळेस असं कधी वाटलं त्याही नाटकाचे आम्ही साडे हा 8,500 प्रयोग केले, पण त्याचे म्हणजे आता 12,500 टप्पा हा माणूस गाठील असं वाटलं नव्हतं. तर त्याचं मी म्हटलं तसं मी नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून प्रशांतचे विक्रम आणि प्रशांतचे दिवसाला 5 प्रयोग, हा प्रयोग करून तिकडे येतोय तो प्रयोग करून दुसरीकडे जातोय वगैरे हे चालूच होतं, पण एवढे करेल असं खरंच वाटलं. यांना जर डिस्क्राईब करायचं झालं एक मित्र म्हणून, निर्माता म्हणून, सहकलाकार म्हणून, तर काय करायला? सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे पहिलं आता आपण सुरू करूया मित्र म्हणून कसं आहे, नाही पहिल्यांदा आपण सुरू करूया ऍक्टर म्हणून. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये प्रशांत दामले कसं, तर प्रशांत दामले ऍज अन ऍक्टर स्टेजवर ज्या एनर्जीने येतो आणि असा मस्त धमाल तितकाच तो तिसरी म्हणजे पडदा पडला की तो शांत असतो. तो काही फार गप्पाच मारेल, गप्पिष्टच आहे, खूप करतो अशातला काही नाही, तो आपला शांत असतो. तो फार 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 एवढंच काय ते करतो. म्हणजे जे जी प्रेक्षकांची एक अशी अपेक्षा असते ना की स्टेजवर काही धम्माल करतात, ते एरवी पण घरी आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारताना धमाल, तर तसे काही धम्माल बिमाल करत नाही, तो शांत असतो, तो आपला ऐकत असतो. सो प्रशांत दामले दॅट इज ऍज अन ऍक्टर. ऍज अ प्रोड्युसर म्हणशील तर एकतर तो ऍक्टर होऊन मग प्रोड्युसर झालाय, त्यामुळे त्याला माहितीये की हा बिझनेस कसा असावा, त्याच्यात ते कसं सगळ्याचा बॅलन्स कसा असावा, म्हणजे कलाकारांना काय लागतं त्याच्यानंतर त्याच्याबरोबर भाषेत कलाकारांचे किती लाड करावे, हा किती करू नये, हा हे त्याला करेक्ट माहितीये त्याच्या अनुभवामुळे. त्यामुळे तो त्याला तुम्ही शुगर कोटेड नका करू, कलाकारांचा काही नाही, किती लाड करायचं आणि काय किती चोचले, हा ते त्याला करेक्ट माहितीये. तर त्यामुळे तो तसा परफेक्ट प्रोड्युसर आहे. मित्र म्हणून म्हणशील तर अगेन रोज उठून फोन करेल आणि काय काय चाललंय तुझं वगैरे अशा टाईपचा मित्र अजिबातच नाहीये, किंवा बऱ्याचदा त्याला काही माहितीच नसतं आपल्या आपल्या आयुष्यात काय चाललेलं असं, तो इतका धावत असतो, प्रयोग करत असतो की तसं नाही. पण जेव्हा तो येतो तेव्हा तो मग जेव्हा ते समजा आता मधल्या काळात जेव्हा मी काम करत नव्हते नाटकात, तर त्यावेळेस मला वाटतं आम्ही 6-6 महिन्यातून एकदा भेटायचो फोनवर, पण असं काही फोनवर गप्पा मारल्या वगैरे असं प्रशांतशी फोनवर काही गप्पा गप्पा मारता येत नाहीत, कारण त्याला नाही त्याला तेवढं जमतच नाही, तेवढा वेळही नसतो. त्यामुळे तो कधी हा चला आज मी तुझ्याकडे जेवायला येतो असं म्हणून जेव्हा येतो तेव्हा तो बसेल शांतपणे, तेव्हा तो जे काही बोलेल ते आणि तेवढंच असतं. तिथून तो गेला त्याच्यानंतर तुला वाटेल की परत तो तुला फोन करेल, नाही 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 अजिबात नाही. तर प्रशांत हा आहे. पण मला असं वाटतं की एखादा माणूस त्याच्या क्षेत्रात जर मोठा असेल तर आपल्याला जसं घरच्यांना ते मॅनेज करावं लागतं, त्याला समजून घ्यावं लागतं, तसंच आपण जर ह्या माणसाला मित्र म्हटलं तर ह्या गोष्टी आपण त्याच्या समजून घ्यायला हव्यात आणि त्याला त्याची स्पेस द्यायला हवी, आणि ती स्पेस आम्ही दिली, मी दिली आहे, म्हणून आमची मैत्री इतकी वर्ष आहे असं मला वाटतं. बरोबर, तुम्ही खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट केलं, नाहीतर लोक ह्याला कधी कधी निगेटिव्ह वेनी सुद्धा घेऊ शकतात की त्याला पडलेली नाहीये, पण इट इज नॉट अबाउट पडलेली नाही, त्यांचा त्यांची पद्धत तशी राहिल्यामुळेच ते त्या कामावरती फोकस करू शकलेत एवढी वर्ष. संदर्शन मला असं वाटतं नुसतंच ऍक्टर म्हणून नाही, एखादा माणूस कुठल्याही क्षेत्रात जेव्हा खूप मोठा होतो ना तर त्याला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात आणि त्यापैकी ही एक गोष्ट आहे. मग ते जर तुमच्या मला पार्टन जात येत नाही किंवा हे आपण गोष्टीचा दौरा असतो तेव्हा हे इकडे तिकडे हुंदडत असतात आणि मी हे माझं हे चाललेलं असतं, म्हणजे ही किंवा अतुल बितुल जबरदस्ती बोलतात चल आपण एकत्र जेवूया, निदान जेवायला तरी एकत्र ये किंवा असं काहीतरी. म्हणजे आम्ही पण अगेन मी म्हटलं ना माझा त्याच्यावर त्या बाबतीत राग अजिबातच नाहीये किंवा नेगेटिव्हही मला कधी वाटलं नाही त्याच्या बाबतीत की काय त्याला पडलेली नाही किंवा काय असं नाही मला वाटत. मला असं वाटतं तो त्या क्षेत्रात इतका मोठा आहे की जर तो त्या क्षेत्रात मोठा होणार असेल त्याचा त्याला तेवढा वेळ त्याला तेवढी स्पेस देणं गरजेचं आहे, तर ते आम्ही त्याला दिली आहे आणि त्यामुळे तो आमचा इतके वर्ष 20-22-25 वर्ष मित्र आहे. बरोबर. मला आता तुम्हाला विचारायचंय की ह्या एवढ्या सगळ्या हजारो प्रयोगांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या बरोबर उत्तम जोडी म्हणून एक लोकांपर्यंत ते पोहोचलं त्यातलं एक हे फार महत्वाचं नाव आहे कविता लाड, तर ह्या जोडीविषयी ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? बरं, ही परत एकदा ही जोडी सुद्धा ना तुम्ही आवडली म्हणून परत हावरटासारखी नाही वापरली, ती सुद्धा तुम्ही छान पुरून वापरली, तर हेही गणित मला खूप आता पाहताना असं वाटलं की अरे सातत्याने नाही यांनी एकत्र काम केलं, मध्ये 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 ते जेवढं हवं. पण तरी मला ना गंमत सांगावीशी वाटते, म्हणजे आम्ही सातत्याने एकत्र काम केलं नसलं तरी आम्ही एका लग्नाची पुढची गोष्ट जेव्हा करायचं ठरवलं आणि आम्ही त्याच्यासाठी जेव्हा त्याचं असं ठरलं की एका लग्नाची गोष्ट आपण ते त्यातलं गाणं
रिलीज करूया आणि मग ते त्याचं, तर आम्हाला असं करतानाही म्हटलं नव्हतं की इतकं त्याची काही हवा होईल किंवा इतकं काही लोकांना ते आवडेल आणि इतके त्याला व्ह्यूज येतील असं आम्हाला नव्हतं वाटलं. असं शूट केलं मला सांगा. हा तर मला असं एका दिवसात अख्खं गाणं शूट झालं ना. हो मला आठवत तेव्हा साखर खाल्लेला माणूस होते ते म्हणाले मला रात्रीचा मग आज धावपळ झाली. म्हणलं सर आज कुठे गेलं? आज शूट केलं. म्हणलं कसलं? मी मुंबईहून येणार आहे आणि माझं पण शूटिंग काहीतरी चालू होतं तर मी सकाळी 10 पोहोचते आणि मी 5 निघायचंय कारण मला 5 मला पुण्यात राहायचं नाही तर मी शूट करून लगेच मी निघणार. हा निघणार. ओके 10 ते 5 10 गेले शूट केलं आले होते साहेब. अजून लक्षात येते. माझा मुद्दा तोच होता की असं आम्हालाही नव्हतं वाटलं की ही जोडी हिट आहे किंवा आपली जोडी काय सॉलिड आहे वगैरे असं काही आम्हाला वाटलं नव्हतं. पण ते जेव्हा गाणं हिट झालं आणि लोक इतकी म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला लागले असं वाटलं अरे वा हो का एवढी आपली जोडी हिट आहे इतकं लोकांना आवडतंय का की आपल्याला परत बघायला आवडेल हे तेव्हा आमचं रिअलाइज मला रिअलाइज. नाही आमच्यातल्या कॉमन गोष्टी काय तुला सांगतो कॉमन गोष्टी पहिले नाटकाची आवड कॉमन गोष्टी असायला पाहिजेत ना. नाटकाची आवड नाही कविता करूया ना पर्यंत नका रे असं कधीच नाही झालेलं कधीच नाही झालं. पुरे किती 25 आहेत पुढच्या महिन्यात किती 35 अरे वा व्हेरी गुड. सो एक तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे की आपल्याला नाटकात काम करायचं रंगमंचावर जाऊन काम करायचं तो एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. सेकंड आमची दुसरी जुळलेली गोष्ट म्हणजे नाटकात काम करताना एकही लाफ्टर जाता कामा नये हा आमचा दोघांचाही आग्रह असतो. माझा काय तुझा काय हिचा काय कोणाचाच लाफ्टर जाता कामा नये. लाफ्टर गेलं की मला जेवढा राग येतो ना समजा उद्या अतुलचा लाफ्टर गेला किंवा तुझा लाफ्टर गेला मला जेवढा राग येतो तेवढाच हिलाय पण येतो. म्हणजे आपण ज्याच्यासाठी तिथे आलेलो आहोत ते काम नीट व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं घराच्या बाहेर पडून आता तर मुलं झाल्यानंतर तर नाटकात काम करणं ह्याच्यासाठी खूप काही गोष्टींचं प्लॅनिंग करून घराबाहेर पडायचं मग ती जी गोष्ट आहे ती चोख व्हायलाच हवी. ती मारामारी म्हणजे मी तुम्हाला मध्ये तोडतोय पण आतापर्यंत ह्या कार्यक्रमात जेवढी माणसं आली त्या सगळ्यांनी यांच्या शिस्तीचं कौतुक केलं ते सत्य आहे. पण ही जी व्यक्ती आहे कविता लाड यांनी प्रसंगी शिस्तीसाठी यांना रागवलेलं आहे असंही मी ऐकलेलं आहे. हे खरंय काय काय होतं काय माहिती का म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे ना नाटक आपलं चांगलं आहे नाही मला हे असंच कानातलं पाहिजे म्हणून असंच साडी पाहिजे म्हणून तशी ही बघ कशी साडी पिरली ही बघ रंग गेलाय नाही बघ तुझा अभिनय बघतात लोक त्याच्यावर नाही तेही बघतात काही हजारातल्या 100 बघा तेही बघतात साडी कशी आहे म्हणून त्यांच्यासाठी मला साडी बदलायला पाहिजे तेही आहे. आणि इव्हन शिस्तीच्या बाबतीतही म्हणजे तुला म्हटलं तसं ना की हे प्रशांतनीच मला सांगितलंय की आपण जेव्हा स्टेजवर जातो ना तेव्हा ज्युनियर सिनियर असं काही नसतं सगळे टीममेट्स असते एक टीम असते. तर मी जसं प्रशांत म्हणजे जेव्हा आता तर माझा मित्र आहे पण तेव्हा पूर्वी मित्र नव्हता जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा सिनियर होता पण मी अजूनही सिनियर आहे पण असा मी विचार नाही करत की माझा सिनियर आहे मग त्याला कसं सांगू की तुझे ये तुझा हा लाफ्टर ना तू असा असं नको घेऊस. नाही 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 मी जाऊन सांगते. इनफॅक्ट माझे ज्युनियर ते पण मला सांगू शकतो कविता तेव्हा की तुझं असं नाही असं घे ना तर मी त्याला विचारले अच्छा हो का ऍटमॉस्फियर तयार झालेलं. हा सो तसं ऍटमॉस्फिअर आमचं कायमच आहे आजही प्रयोगाच्या इथे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर प्रशांतनी थिल्लरपणा केला तर मी प्रशांतला झापते. म्हणजे एकदा एंट्रीला उशिरा आला रे तर त्यामुळे मी त्याला झापलं. म्हटलं प्रशांत तू प्रोड्युसर आहेस. मी त्याला एक मेसेज केला माहिती प्रयोग संपल्यानंतर तू निर्माता आहेस तुझ्याकडनं अशा वागण्याची मला अपेक्षा नव्हती. सॉरी आय विल मेक शुअर दॅट दिस डझन हॅपन अगेन. प्रशांतचा कारण म्हटलं असं नाही यार म्हणजे आपण सिन्सिअरली प्रयोग करतो तूच कसा उशीर येऊन चालेल तिथे. नाही ठीक आहे ठीक आहे नाही ठीक नसतं अजिबात ठीक नसतं. पण किती छान म्हणजे असं कुणीतरी आपल्या आयुष्यात असणं सहकलाकार म्हणून मैत्री म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं काय हिचे 4,500 फरक झाले की होतेच ना आता सरशी हो का हो माझे पण झालेच की म्हणजे मी अर्थात माझे बहुतेक ह्याच्यावर फरफटत झाले त्याचा प्रयोग करी असे करत झाले. पण या माझे पण भरपूर प्रयोग झाले. आणि अगेन तीच कॉमन गोष्ट हीच आहे की आम्हाला दोघांना नाटकात काम करायला आवडतो. आनंद घेतो आनंद म्हणजे आजही 500 प्रयोग झालेले असले तरी सुद्धा आता पुढच्या प्रयोगाला मला धडधडतं की बापरे आता पुढचा प्रयोग आहे चला चला आता व्यवस्थित आज चला असं असं म्हणूनच एंट्री घेतो. आणि मला वाटतं ती हुरहुर आहे म्हणून आम्हाला तो प्रयोग करायला आवडतो किंवा आम्ही ते एन्जॉय करतो आणि ते दिसतं प्रेक्षकांना असं मला वाटतं. पण खरं सांगा जेव्हा प्रशांत दामले आपल्यासाठी ती परी आसमानीची वगैरे असं डोळ्यांडोळे घालून म्हणतात मजा येते ना खूप.
मी खरं पाहताना मी ना का बिलीव मी आता मी तो व्हिडिओ ना ती परी आसमानीची एवढा वेळेला बघतो ना आणि मला असं वाटतं की काय वाटत असेल यार आणि मला असं होतं की अरे अशी केमिस्ट्री आपल्याला आपल्याला नाही का असं वाटतं की असं कधीतरी आपल्याविषयी बोललं जावं हे व्हावं ते व्हावं तर काय कसं काय ते मला काही जाणवत असं काही तुम्ही म्हणजे असं की अहिला प्रशांत म्हणजे असं काही मला कधी वाटलं नाही पण फॉर दॅट मॅटर मला ते तू हे असं ते इतक्या वेळेला मी ऐकतो आणि मला असं वाटतं की अरे काय उभं करताय असं काहीतरी आणि मज्जा येते नाही आज त्या ते गाणं सुरू झालं म्हणजे त्याचं म्युझिक सुरू झालं आणि जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवतात ना तेव्हा मला असं भरून येतं की काय हे म्हणजे किती लोकांचं हे प्रेम असावं हे वाटतं पण असं नाही लक्षात येत की हा माझ्यासाठी गाणं असं काही डोक्यात येत नाही मला हे वाटतं की कमाल आहे नाही ह्या माणस म्हणजे ह्या माणसावर किंवा आपल्यावर प्रेक्षकांचं किती प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे ह्याच मला अप्रूप वाटतं आणि आय जस्ट फील गाणं जेव्हा गाणं चालू असतं ना तेव्हा माझ्याकडून सुद्धा काही चुका होतात तेव्हा ती हसते ती सुद्धा तिच्या पायात असंही होत म्हणजे ते त्यामुळे तेव्हा तुला तुला आपण दिसत असतो ना तेव्हा ते लक्षात येत नाही आपल्याला असं काही परफॉर्मन्स असतो ना शेवटी तिथे तू किती म्हण मला सांगा पण माझा माझा परफॉर्मन्स मी दिसते ना हे तेवढा स्वार्थ असतो हे प्लीज हा त्यामुळे तो स्वार्थ असतोच आमचा प्रत्येकाचा ऍज अन ऍक्टर म्हणजे फारच भारी फार मज्जा कारण असे सहकलाकार मिळणं अशी मैत्रीण मिळणं असा मित्र मिळणं हे खरं तर आणि तेही आपल्या क्षेत्रामध्ये खूपदा असं होतं ना की त्यात असूया येते कॉम्पिटिशन येते आणि मग ते सगळं खूप हा मला हा एक फार महत्वाचा मुद्दा वाटतो संकर्षण म्हणजे प्रशांत बरोबर काम करत असताना ना मला बऱ्याचदा म्हणजे मला बऱ्याच असं म्हण काही लोकांनी इनफॅक्ट इनिशियली असं म्हटलं तुला असं भीती नाही वाटत का की तो प्रशांत दामले खाऊन टाकतो म्हटलं खाऊन टाकतो म्हणजे काय मला असं काही लक्षात येत नाही म्हटलं मी काही कॉम्पिटिशन नाही करत आहे प्रशांत बरोबर ती आमची टीम आहे म्हणजे ओके सो आम्ही एकत्र आहोत तर ते त्यामुळे मी आता मी कसं ह्याच्या ऑपोजिट कसं काम करू असं काही मी विचार करत नाही मी माझं माझं काम करते मी प्रशांत सारखं सुद्धा काम करायला जात नाही किंवा प्रशांत हा मी त्याला मॅच करते त्याची एनर्जी पण मी प्रशांत सारखं कधीच काम केलेलं नाही इनफॅक्ट मी नेहमी प्रशांतला म्हणते की तू एखादा वाक्य बोलून दाखवलंस की मी ते बघते पण ते मी माझ्या पद्धतीने कसं घेता येईल असा विचार करते मी प्रशांत सारखं करायला लागले तर ते वेड्यासारखं वाटेल ते बरं नाही वाटणार असं मला वाटतं आणि मी कधी कॉम्पीट केलं नाही म्हणजे मी मगासपासून ही पण म्हणाले की प्रत्येकाने प्रत्येकाचा लाफ्टर काढावा हा त्यामुळे ते महत्वाचं आहे तर ते नाटक उभं राहतं ते एक खांबी असतं कारण ते नाटक सर्व खांब म्हणजे जेवढे पाच कलाकार असतील पाच कलाकारांच्या खांद्यावर ते नाटक पाहिजे तर ते नाटक होऊ शकतं चार दिवस परिमाचे आता फक्त चारच कलाकार होते पण कॅरेक्टर्स किती होती कॅरेक्टर्स केवढी होती म्हणजे प्रत्येकाची नाही म्हटली तरी प्रत्येकाची सहा कॅरेक्टर्स होती आणि क्रिकेटच्याच भाषेत बोलायचं झालं तर जो स्ट्राईकला आहे त्याच्या इतकाच स्टॅमिना जो नाहीये त्याचा सुद्धा असायला तर ती पार्टनरशिप किंवा आणि तेच म्हणते ना की आता समोरचा तो महत्वाचा आहे तर त्याला महत्व देऊन आपण सपोर्ट करायचं आहे हे हा ऍटिट्यूड असणं इतकं महत्वाचं आहे ना म्हणजे तर ते नसेल तर मग ती मारामारी होते ती मारामारी नाही मग तो इम्बॅलन्स जाणवायला लागेल बघ प्रेक्षकांनाही जाणवायला लागेल की नाही नाही हे काहीतरी घडलंय हे बरोबर नाही तसं नाही कधी वाटणार आमचं नाटक बघताना काय हा आमचं नाटक बघताना आय थिंक वी आर प्रशांत मला सपोर्ट करेल मी त्याला सपोर्ट करेन इट इज आर लाफ्टर इट इज आर शो आपलं नाटक आहे असा तो एक कॉन्स्टंट ऍटिट्यूड असतो तो रक्तात भिनलेला आहे आणायला लागत नाही एंट्री झाल्यापासून तसंच असतं फार कमाल हा भाग कधीच संपूर्ण अशा गप्पा आहे कारण खूप इंटरेस्टिंग अनुभव आहे आणि जसं त्यांच्यासारखं काम करावं वाटतं त्यांच्या इतकं करावं वाटतं तसं असं कधीतरी वाटतं की अरे अशी जोडी आपल्याही विषयी बोललं जावं अशी नाटक यावी पण हे असंच कायम राहू द्या तुमची मैत्री तुमची केमिस्ट्री एखादी अशी तू एखादी ऍक्ट्रेस बघून ठेव की जिला नाटकात इंटरेस्ट आहे बस तू अशी ऍक्ट्रेस बघून ठेवली होतीस काहीतरी त्याला बरं तुम्ही आता हे असं हे प्रेक्षकांची गोष्ट नाही तब्येतीची काळजी सांगून सांगून दमले मी त्याला हे बघ मला मी जेव्हा स्वतः प्रयोगाला मुद्दाम डाळिंब ओट्स वगैरे खातात तेव्हा ते मुद्दाम वडापाव मत्त असं करून खातात असंही होतं तुम्हाला याचा राग येतो म्हणे आता ना मी बोलायचं पण सोडून दिलंय की आता या स्टेजला आली होती त्यामुळे आता मला काही टेन्शन नाहीये करून काय बोलणार बरोबर प्रशांत तू मी पपई आणले तुला हवाय का हो पपई खातो ना आणि नंतर काय काय मिसळ पाव आहे का बरोबर मिसळ पाव का खातोय आता पपई खाल्ली ना पण उगीच
कसं आहे की आपलं पोट स्वच्छ असलं ना की तब्येत चांगली राहते. मी पोट स्वच्छ काही लक्ष देऊ नकोस याच्याकडे. हा वर्षानुवर्ष असतात. मला ह्यांनी एकदा इतकं इंटरेस्टिंग कारण दिलं होतं, परदेश दौऱ्यामध्ये तिथे ना ते टॅप वॉटर पितात म्हणे, तर ते बेसिनचं पाणी आणि इतकं गार पाणी होतं ते प्यायले. म्हणलं सर काय रे, म्हणलं सर ते बेसिनचं तुम्ही गार पाणी विंगेत आपल्याला ठेवलं ना बाटल्या सील, अरे हे पिऊन रफ अँड टफ राहायचं तर दौरे करता येतात. तर मला ते इतकं खरं वाटलं होतं ना. अरे वेडायस का तू, त्याचं काय ऐकू नको सगळं. दुसऱ्या दिवशी माझं हे मला विचार काय खाल्लं असतील तुम्ही प्यायला तेच पाणी प्यायला हे खणखणी. अरे ही मला असं वाटलं की नाही त्यांनी आपल्याला ते उगीच असं एक नाही पण ही इज ब्लेस्ड असं मला वाटतं. कारण प्रशांत मी असं म्हणत नाही की अगदी सगळ्या पॉश ठिकाणीच खावं वगैरे, कुठे एखाद्या टपरीत खाऊ, पण जरा ती टपरी बघून तरी खावं ना. जरा ती टपरी फारच बरी दिसत नाही, तिथला वडापाव नको खाऊस बाबा. पण तसं त्याचं काही नसतं. चालले रे स्वच्छ आहे, गरम आहे ना, तळलाय ना. अरे तळलाय पण कुठल्या तेलात तळलाय, काय आहे. आणि तो चुरा बिरा आणि असं ते कागदात म्हटलं. बरं माझं म्हणणं एखाद्या वेळेस पण ठीक आहे, पण बरेच कमी केलं. पूर्वी दोन वडापाव खायचा ते सहा वडापाव खायचा ते एक वर आलोय. ही सुधारणा नाही का मला सांग. ही सुधार एक मिनिट थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हो सर ही सुधारणा आहे. बस संपलं ना विषय. काय सुधारणा? आपली तब्येत आपल्याला कळते की नाही? आपली तब्येत आपल्याला कळते. आपली तब्येत आपल्याला कळते की नाही? मला कसं काही होत नाही, वडापाव काही होत, खाऊन काही होत नाही, मिसळपाव खाऊन. पोट स्वच्छ राहायला पाहिजे. पोट स्वच्छ राहिलं की 80% आजार. अरे पण वडापाव आणि मिसळपाव पोट साफ होतो का? काहीतरी काही उगीच. मला त्यांनी ना अशीच एक टेप लावलं जे म्हणतो, एके दिवशी ना पाणी पित होते. म्हटलं सर अजून आणून देऊ का पाणी? हे बघ पाणी खूप पित जा, त्यांनी स्किन छान राहते. तुला असं वाटलं याच्यासारखं काय? आपल्याला मध्ये मध्ये ते नकळत चाव्या देतात आणि ते आपल्याला बसली ना तर आपण ते सिरियसली ऐकायला. आयुर्वेदात लिहिलेलं आहे तुम्ही 4-4.5 लिटर पाणी पिले तुमचं सर्क्युलेशन चांगलं राहतं. बरोबर आहे. तुमच्या सगळ्या नळ्या स्वच्छ राहतात. एक मिनिट प्रशांत, असं म्हणाला म्हणून मी पाणी पितो हे किती खोटं आहे. आता तुमच्या स्किनला अजून काय पाहिजे? खरंच आहे. हा वरनच मेकअप करून आला. आता हे मेंटेनन्सचा भाग आहे. मेंटेनन्सचा भाग आहे, तुम्हाला कळत नाही. नाही आता तसं यांनी सांगितलं एकदा हा दाढी न करता आला. मग काहीतरी पाचव्या रांगेनंतर काही कळत नाही ग हे. हा वाक्य बोलला मेकअप रूम मध्ये आमचा एक को ऍक्टर राज, तो पण दोन तीन दिवस दाढी न करता आला. म्हटलं तू का दाढी का नाही केलीस? नाही ते पाचव्या. अरे त्याचं जाऊ दे, त्याचं त्याच्यासारखं तुम्ही वागू नका. तो त्याची दाढी कुणी बघणार नाही. तो प्रशांत दामले, आपण नाही त्याच्यासारखं करू. आपण तू क्लीन शेव्हन ये, छान मेकअप कर, तुला छान दिसलं पाहिजे. उगीच काहीतरी तो म्हटलं वरनच मेकअप करून आलाय. हे चुकीच्या गोष्टी शिकू नका. तसंच तुला सांगते, चुकीचं नको शिकूस. वडापाव मी त्याला शिकवतच नाही. तो आजची जनरेशन आहे. पण फारच अमेझिंग हा भाग सगळ्यात मोठा झाला किंवा खूप चालला तरी मला खूप आनंद होणार आहे. आणि या भागात खूप हॅपनिंग गोष्टी आहेत. पण बरं असं एक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा तुमचा रेकॉर्ड होतो ना अर्थात नाटकाच्या निगडीत तेव्हा तेव्हा ह्यांचं नाव जोडलेलं असतं. हे समीकरण काय ठरवून बांधलेलं आहे का? आपोआप होत ठरवून वगैरे काही नसतं. आणि मधल्या काळात त्यांनी किती 7,777 वगैरे केला तेव्हा मी हा किंवा 10,000 तेव्हा मी काम करत नव्हते नाटकात. पण मी प्रयोग बघायला गेले होते त्या त्याच्या रेकॉर्डच्या वेळेस मी गेले होते. त्या दृष्टीने म्हणशील तर तरी मी होते तिथे. असं ऑफकोर्स तुम्ही असलंच पाहिजे. मग असतच राहा आणि ऑन स्टेज असत राहा. आणि जेव्हा तुम्ही त्या प्रयोगात नसता तेव्हा मलाही माहितीये की मित्रासाठी प्रेमाने काळ्या वाटाण्याची उसळ सुद्धा घेऊन येत राहा. कारण फक्त हे खातोस हे चूक आहे असं म्हणणारी नाही. प्रेमाने चांगलं खाऊ घालणारी सुद्धा मैत्रीण असं आम्ही प्रयत्न करत असते रे की बाबा कधीतरी हा चुकून म्हणेल चला आता पोळी भाजी. पण तो पोळी भाजी खाऊन परत थोड्या वेळाने वडापावच खातो. याच नोटवरती आपण खूप छान वाटलं. 12,500 निमित्ताने ह्या गप्पा झाल्या आणि अमेझिंग विक्रम आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, मला तुम्हा दोघांबरोबर बसता आले याचा मला सुद्धा एक कलाकार म्हणून खूप आनंद आहे. भागाची सांगता करण्यापूर्वी जोडी हिट आहे म्हणून जोडीने तिसरी घंटा द्या. अरे बापरे म्हणजे कसं जरा आम्हाला क्या बात आहे. धन्यवाद. चांदीची आहे ना, घरी घेऊन जायची ना. गोड गातो, दिसायला गोड आहे, गोरा आहे. अभिनयाबद्दल बोला ना सर. हे लाभ.